नमस्कार मंडळी, मी विशाखा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल विशलिस्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मी माझ्या चॅनलवरती दर सोमवारी एक व्हिडिओ घेऊन येत असते. फॅशन, लाईफस्टाईल आणि डी आय वाय अशा टॉपिकच्या रिलेटेड माझे व्हिडिओज असतात. जर तुम्ही या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याबरोबरच खाली दिलेली घंटी वाजवायला विसरू नका, त्याने तुम्ही माझे अपकमिंग व्हिडिओज मिस नाही करणार. सो आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे फ्लिपकार्ट हॉल. मी अगोदरही फ्लिपकार्टचा हॉल केला होता. ॲक्च्युली मी या सगळ्या वस्तू फेब्रुवारी महिन्यामध्ये परचेस केलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा लेट मिळेल बिकॉज मी मार्च मंथमध्ये कोविड पॉझिटिव्ह होते. इनफॅक्ट माझ्या फॅमिलीमध्ये सगळेच कोविड पॉझिटिव्ह होते. नाव ऑल आर रिकवर्ड. सो त्या पिरियडमध्ये मी कुठलेही व्हिडिओ शूट करू शकले नाही. सो त्यासाठी मी फेबमध्ये परचेस केलेल्या वस्तूंचा हॉल आत्ता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आय होप तुम्हाला माझा हॉल हेल्पफुल असेल. आजच्या हॉलमध्ये रँडम वस्तू मी परचेस केलेल्या आहेत. सो सगळ्यात पहिले मी तुमच्यासोबत स्किन केअर शेअर करते. स्किन केअरमध्ये सगळ्यात पहिले हे मी ओरिफ्लेमचं मिल्क अँड हनी बॉडी लोशन आहे ते परचेस केलेलं आहे. हे बॉडी लोशन मी ऑलमोस्ट 6 to 7 इयर्सपासून यूज करते आणि हे माझं सगळ्यात फेवरेट बॉडी लोशन आहे. लाईक एकदम बटरी सॉफ्ट आहे याचं टेक्स्चर. सो हे मी आणि माझी मम्मी खूप यूज करते. सो आमच्या दोघींनाही याच्या आमच्या घरात याचे रिकामे टब इतके झालेले आहेत. आता ऑलमोस्ट आमचा टब संपत आला होता. सो हा मी न्यू परचेस केलेला आहे. सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल आणि प्राईस तुम्हाला डिस्प्लेवरती मेन्शन करेल बिकॉज मला सगळ्या प्रॉडक्टची एक्झॅक्टली प्राईस लक्षात नाही आहे. सो डिस्प्लेवरती तुम्ही चेक करू शकता. याचं टेक्स्चर खूप बटरी सॉफ्ट आहे. ॲक्च्युली हे ओपन नाही केलेलं आहे बट खूप सुंदर याचं टेक्स्चर आहे. त्यानंतर मी माझ्या मम्मीसाठी हिमालयाचा हा फेस वॉश ऑर्डर केलेला आहे. हा फेस वॉश माझी मम्मी गेले 1 वर्ष यूज करते. सो तिला हाच फेस वॉश लागतो. ॲक्च्युली मी यूज केलेला नाही त्याच्यामुळं मी याच्यावरती तुम्हाला काही कमेंट करू शकत नाही. बट या शी यूजेस दिस आणि तिच्या स्किनला हा व्यवस्थित सूट होतो आणि तिच्यासाठीच मी ऑर्डर केलेला आहे. तिला आवडतो आहे. सो या त्यानंतर हेअर केअर प्रोडक्ट्समध्ये मी लिव्हॉनचं हे पर्पलवालं सेरम यावेळी परचेस केलेलं आहे. नेहमी मी लिव्हॉनचं पिंकवालं बॉटल असतं ते परचेस करते. ॲक्च्युली हे आय गेस रफ अँड ड्राय हेअरसाठी आहे. सो हे मी परचेस केलेलं आहे. मी यूजही केलं ॲक्च्युली बट मला पिंक आणि पर्पलमध्ये तसा काही ॲज सच डिफरन्स वाटला नाही. म्हणजे जर बॉटल द व्हेरियंट्स तुम्ही डिफरंट बनवताय तर त्याच्या रिझल्ट्समध्येही काहीतरी डिफरन्स बनवावा. सो बट तसं काही मला जाणवलेलं नाही आहे या आणि त्यामध्ये. त्यानंतर मी लिव्हॉनचंच एक हेअर सिरम घेतलेलं आहे, शेक अँड स्प्रे. यूज केल्यानंतर तुम्हाला कोणाला जर रिव्ह्यू हवा असेल तर मी याचा होल रिव्ह्यूही बनवू शकते. सो या त्यानंतर मी परचेस केलेले आहे हे फेशियल रेझर. हे टिंकलचे आयब्रो रेझर आहेत. ॲक्च्युली हे रेझर खूप फेमस आहेत. म्हणजे एव्हरी यूट्यूबर या रेझरची ॲड करत आहे. ॲक्च्युली मीही फेशियल हेअर रिमूव्हरचा एक व्हिडिओ या हे रेझर यूज करून केलेला आहे. जर तुम्हाला पाहायची इच्छा असेल तुम्ही इथे आय बटनवरती क्लिक करू शकता आणि तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. आणि प्लस जर तुम्हाला नवीन व्हिडिओ या रेझरनी माझा पाहिजे असेल तर तोही मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मी फेशियल हेअरही रिमूव्ह करते आणि प्लस माझ्या आयब्रोजही करते. सो हा 3चा पॅक होता आणि आय गेस 2 प्रॉडक्ट होते. मिनिमम 2 प्रॉडक्ट तुम्हाला ऑर्डर करावे लागतात. सो हे एक प्रॉडक्ट आहे आणि अजून मी एक यूज करून झालेला आहे. सो या नेक्स्ट माझ्याकडे हा आकृतीचा पाऊच आहे. आकृती हा एक ब्रँड आहे. ॲक्च्युली हा पाऊच मला फार आवडला. हा पाऊच मी कोणाला तरी गिफ्ट करण्यासाठी परचेस केला होता. खूप छान पाऊच आहे. याची साईजही खूप छान आहे. हे गोंडे खूप छान वाटतात आणि ही एम्ब्रॉयडरी खूप एलिगंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा टाईपच्या एम्ब्रॉयडरीज मिळतील. हे कापड खूप छान आहे. मला हे पिंक आणि ग्रीन एम्ब्रॉयडरी फार आवडली. सो त्यासाठी मी हे घेतले. पण तुम्हाला खूप व्हरायटीज या पाऊचमध्ये मिळतील. साईजही खूप छोटी नाही आहे. हे फॅब्रिकही कॉटनचं आहे, वॉशेबल आहे, इको फ्रेंडली आहे. सो या नेक्स्ट अगेन मी वॉच परचेस केलेलं आहे जे की मला माझ्या भावाला गिफ्ट करायचं होतं. फेब मंथमध्ये त्याचा बड्डे होता बट मी क्वारंटीन असल्यामुळे त्याला गिफ्ट करू शकले नाही. सो ते मी माझ्याकडेच ठेवलेलं आहे. जेव्हा भेटेल तेव्हा गिफ्ट करेल. सो फास्ट ट्रॅकचं हे वॉच. ओ माय गॉड. सो हे असं वॉच आहे. ब्लॅक कलरचा बेल्ट आहे आणि व्हाईट कलरची डायल आहे. फास्ट ट्रॅकचं वॉच. सो
नेक्स्ट माझ्याकडे हा बोटचा इयरफोन आहे. ॲक्च्युली मी दोन बोटचे इयरफोन घेतलेले आहेत. एक माझ्या ऑफिस कलिगसाठी पर्चेस केला होता. हा ब्लू कलरचा इयरफोन आहे आणि याची साऊंड क्वालिटी खूप छान आहे. प्लस इंडियन ब्रँड असल्यामुळे आम्ही हे प्रेफर केलं. याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला याच्यामध्ये तीन कलर मिळतात. एक रेड अँड ब्लॅक आणि एक पूर्ण ब्लॅक कलरचा मिळतो. सो हा आहे. आणि त्यानंतर माझ्यासाठी जो पर्चेस केला आहे तो हा वायरलेस बोटचा इयरफोन आहे. याच्यामध्ये माझा हा डस्की पिंक कलर आहे. याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये बरेचसे कलर आहेत. ब्लॅक आहे, ग्रे आहे, येल्लो आहे, ऑरेंज आहे, नियॉन कलर्स आहेत याच्यामध्ये, ब्लू आहे, नेव्ही ब्लू. सो याच्यामध्ये तुम्हाला बरेच कलर मिळतील. साऊंड क्वालिटी इज टॉप क्लास. म्हणजे मी एक्सपेक्टही केलं नव्हतं की याची साऊंड क्वालिटी इतकी छान असेल. प्लस मेड इन इंडिया. सो या मी हे पर्चेस केलं बिकॉज याला कलर मला फार आवडला. लाईक डस्की पिंक कलर आहे आणि हा माझा फेवरेट कलर आहे. माझ्याकडे बरेचसे टॉप याच कलरचे आहेत. सो त्यासाठी आय गेस मी पर्चेस केला. तसं मला इयरफोनचा जास्त यूज होत नाही, बट स्टील मी कलरसाठी पर्चेस केला. अँड एनी आऊ आपल्याला लागतंच कधीतरी. सो म्हणून मी हा पर्चेस केला. सो या लास्ट मी पर्चेस केलेली आहे ही बॅकपॅक. आणि एक मीडियम साईजची बॅकपॅक आहे जी मी जिमसाठी पर्चेस केलेली आहे. ब्लू कलरमध्ये आहे ही. आणि ही खूप स्पेशियस आहे. म्हणजे जिमसाठी तुम्हाला तुमचा शेकर, वॉटर बॉटल, तुमचे कपडे, इवन तुमचं बाकी जे काही सामान असतं जिमचं, जिम इक्विपमेंट्स, सो सगळं याच्यामध्ये येऊन जातं. याला तीन कंपार्टमेंट्स आहेत आणि ही बॅग खूप स्पेशियस आहे. आणि आय गेस ही अंडर 400 मला मिळालेली आहे. सो नॉट बॅड. याचं फॅब्रिकही खूप छान आहे. चेन क्वालिटी खूप छान आहे. मीडियम साईजची बॅग आहे. खूप मोठी नाही आणि खूप लहानही नाही. तुमची जिमसाठी जर तुम्हाला हवी असेल किंवा डेली ऑफिस यूजसाठी जरी हवी असेल तर तुम्ही ही पर्चेस करू शकता. याच्यामध्ये ब्लू कलर आहे, रेड कलर आहे, बरेचशा टेक्स्चरमध्ये तुम्हाला ही बॅग मिळून जाते. सो इट इज टू अफोर्डेबल. तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. क्वालिटी जर तुम्ही बघायला गेलात ॲज पर प्राईस तर खूप सुंदर आहे. सो या ही अशी बॅग आहे. सो दॅट्स इट. हा होता माझा फ्लिपकार्टचा हॉल. हा ॲक्च्युली फेब्रुवारीचा हॉल होता, बट इट्स ओके. काही कारणांमुळे हा हॉल तुमच्यापर्यंत लेट शेअर होईल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.